हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली रुटीन व्लॉगमध्ये. तर आज रविवार आहे आणि आज सईला सुट्टी आहे, तर त्याच्यामुळे सई आणखीनपर्यंत झोपली आहे. ज्या दिवशी सईला स्कूल नसतं त्या दिवशी ती जवळजवळ 9-9:30 झोपते, कारण की रोज जेव्हा तिला स्कूलला जायचं असतं तर त्यावेळेस तिला सई टायमिंग झाला आहे, उठ म्हटलं की ती उठते. तर त्याच्यामुळे मग रविवारी तिला झोपू द्यावं वाटतं, तर मग ती झोपलेली आहे. पण ह्यांना आज ड्युटी आहे, तर त्याच्यामुळे रोजच्याप्रमाणेच आजसुद्धा स्वयंपाक लवकरच करावा लागणार आहे. असं काही नाही आहे की संडे म्हटल्यावर आम्हाला सुद्धा थोडंसं रिलॅक्स, असं काहीच नाही आहे. रोजच्याप्रमाणे आज देखील स्वयंपाक लवकर करायचा आहे. उलट सकाळी जाग येताना लवकर जाग आली, मला वाटतं जवळजवळ 4:30 दरम्यान राणा थोडासा खुसबुस करत होता, तर त्याच वेळेस जाग आली, मग नंतर झोपच काही येईना. तर त्याच्यामुळे सगळी आजची सकाळची जी कामं आहेत देवपूजेपर्यंतची ती पटपट पटपट उरकली गेली. आणि आता ह्यांच्या टिफिनची तयारी करायला सुरुवात करते आणि मग नंतर आजचं काम थोडंसं आळमढळम करण्यातच जाणार आहे. आणि एक्स्ट्राची थोडी काहीतरी कामं काढायची आहेत घरातली, साफसफाईची, तर ते सगळं आजचं प्लॅनिंग आहे. तर बघूयात कामं होत आहेत की नाही होत आहेत किंवा कशा पद्धतीनं होत आहेत. तर आजचा आपला हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आपले ब्लॉग्स आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर जे लोक आपले व्हिडिओज बघतायत पण त्यांनी चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नाही आहे तर त्यांनीसुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण की कसं होतं ज्यावेळेस मी माझे नवीन व्हिडिओज टाकते त्याचं जे अपडेट आहे किंवा जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळत राहील. काय करतो राणा? आईंचे जोडवे बसवत होय. कसे बसवायचे? ह्यांनी आईंचे पहिले जे जुने जोडे होते ते खूप घट्ट झालते, मग त्यांनी असं स्क्रू आणि चांदी पण तितकी कडक होती, मग ते स्क्रू ड्रायव्हरनी त्यांनी अशी थोडीशी वाकवली, तर त्यांचं बघून राणा करतोय आता. हा ह्यांनी पहिले काय होते हो वायरमन होते, तर ह्यांना असला खूप नाद आहे स्क्रू ड्रायव्हर, ते पकड ह्याचा त्याचा. राणा पण सेम तसंच करतो, हा स्क्रू ड्रायव्हर घेतो आणि गाडी त्याच्या असं ना रिक्षा गाडी त्याची जी काही खेळणी आहेत ना त्यांना खोलत बसतो. हो की नाही राणू? खोलता तर येत नाही पण आपलं बरोबर स्क्रू ड्रायव्हर तिथं त्या खिळ्यापाशी घालतो. नाश्त्यासाठी उपीट केलेलं आहे. राधिका भाऊजी हे मी आणि आई आमच्या 5 जणांच्या प्लेटी भरलेल्या आहेत आणि सई झोपलेली आहे आणि राणाला केलता शिरा, तर त्याच्यामुळे त्याला शिरा आणि आम्हाला उपीट. राणाला त्याचं पैंजण काढायला लागलाय. हो राणू टाकलू एक कुणाचा घोडा आहे? घोड्याने उडी मारली का? तर नाश्ता झाल्यानंतर थोड्या वेळाने घरी आलते ते हे अण्णा. तर यांना आम्ही अण्णा म्हणतो, हे आईंचे मावस भाऊ आहेत आणि ते त्यांच्या पुतण्याला घेऊन आलेले होते. तर याचा जो बर्थडे आहे तो आत्ताच झाला आणि याच्या बारशाला मी गेलेले होते, तर त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला होता. आणि राणानं आत्ता पहिल्यांदाच याला पाहिलेले आणि त्याचा पण टक्कल होता आणि तो सेम राणासारखाच थोडा थोडा दिसत होता. तर राणाला भारी वाटत होतं की घरी त्याच्यासारखंच कोणतरी बाळ आलं. तर राणानं त्याची जी खेळणी आहे ती त्या कियांबरोबर शेअर केली. किती घोडा? झोपायच म्हणले तीच गाणं. मग शाळा नाही का आज? सई आणि तिचे मित्र सगळेजण बघत बसलेत मोबाईल. इतक्या वेळ ते बाहेर खेळत होते आणि बाहेर खेळून खेळून आता थकलेत. तर आता इथं घेतलेला आहे राधिकाचा मोबाईल आणि त्याच्यावरती काय बघताय ग? भूताच. आणि खरोखरच भूत आल्यावर खरोखरच भूत तुमच्या मध्येच बसलंय ज्याच्या हातात मोबाईल आहे. आणि अभ्यास कधी करायचा? कधी? होय बर बघा. होय होय. तर
हे कप्पे सगळे जे आहेत ते व्यवस्थित नीटनेटके असे आवरून घेतलेले आहेत. तर इथं हे जे दोन मुरलीचे बॉक्स दिसत आहेत एक्स्ट्राचे लावलेले आहेत, हा जो कोपऱ्यातला आहे तो पहिलाच आहे. त्याच्यामध्ये केकच्या ज्या पायपिंग बॅग वगैरे आहेत किंवा नोझल्स आहेत ते आहेत. आणि हे जे दोन मुरलीचे बॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये जे काही बाऊल छोटे मोठे आणि इथं एक्स्ट्राचं जे काही सामान होतं ते मी वेगळ्या वेगळ्या बॉक्समध्ये ठेवलेलं होतं. तर ते बॉक्स सगळे काढून टाकले आणि एकाच बॉक्समध्ये ठेवलं, त्याच्यामुळे जागेची पण बचत झाली आणि थोडासा सुटसुटीतपणा असा इथं जाणवायला लागलेला आहे, दिसायला लागलेला आहे. तर आता हे हा जो कप्पा आहे किंवा हा जो टेबल आहे तो आवरण्यासाठी मला बराच वेळ गेला, कारण की याच्या मध्यंतरी मी बरीच वेगळी वेगळी कामं केली. तर त्याच्यामुळे जवळजवळ 1.5 ते 2 तास मी हेच एवढंच आवरत होते. आता लागलेली आहे भूक, कारण की सकाळी जे उपीट खाल्लेलं होतं ते सगळं आता जिरून गेलेले. राधिकाचं जेवण झालेलं आहे. राधिका आणि भाऊजी दोघं जण जेवण करत होते, आता मी जेवणार आहे. तर तुम्हाला दाखवते आजचा आमचा मेनू. काय सांगणार आहे राधा, काय काय केले ग? राधाचं झालं त्याच्यामुळे ती म्हणते आता तुम्हीच सांगा. तर आज केलेली आहे मटकीची रस्सा भाजी. बरं, राधा म्हणते मटकीची रस्सी केलेली आहे. बटाटा केलं तर काळं तिखट टाकून बिना पाण्याचं सुकं, मेथीची भाजी, लोणचं आणि चपाती. तर आता मी जेवण करून घेते. खेळून झालं, आता क्लासला जायचं. हां, काय का काय बोलायचं आधू? म्हणजे क्लच कुणी लावलाय तसा? हाताने हेअरस्टाईल केली का? आणि अभ्यास करणार होते ना दुपारी? बरं, चला आता क्लास वरून आल्यावर संध्याकाळी अभ्यास. नीट उभा राहा. तसं काही नसतं, आपला जेव्हा वेळ असतो ना तेव्हा आपण अभ्यास करायचा असतो. चल कचली नसती रे पोरगी. ए बिस्किट खायचंय सय्या, बिस्किट संपायचं. ए नाही नाही, तुझं उष्ट कोण खायचं मग? तर सई तयार झालेली आहे आणि सईला हा ड्रेस घातलेला आहे, कारण ही अशा पद्धतीचे जे ड्रेस आहेत ना ते घरी वापरायला काढायचे म्हटलं तरी ते कम्फर्टेबल वाटत नाहीत. आणि मग अशा फंक्शन तरी सारखे सारखे काय तेच तेच ते ड्रेस घालणार. मग त्याच्यामुळे तिला हा ट्युशनला जाण्यासाठी केलेला एक तासभर घालती, परत आल्यावर काढती. कारण की तिचं म्हणणं असं आहे की हे जे ड्रेस आहेत ते तिला टोचतेत. हो ना सई? चला उरका पटकन. काय होईल? चहा होईल पाण्याचा. हो मग पाणी चहा टाकलं पाण्याची टेस्ट पाण्यात जाईल. मग दोन्ही मिळून काय होईल? होय होय. कुठं शूज घालायचे? हा घाला. छान रानू कान सई. सई इकडे बघ, सई ट्युशनला जाण्यासाठी कशी रेडी झाली आहे बघा. चलती आता. दिसते चार जास्त झाले. तर आज आम्ही परत एकदा धोंडे केलेले आहेत. आणि आज धोंडे करायचं कारण ते म्हणजे इथं आमच्या मागं मंदिर आहे भैरवनाथाचं. तर तिथं त्या दिवशी ज्या दिवशी पूजा होती त्या दिवशी धोंडे केलेले होते, पण तिथं नेहमीच झालं नाही शक्य. तर त्याच्यामुळे आईंनी आज परत करायला लावलेले. तर तिथं एक कटाळ्यासुद्धा बांधलेला आहे आणि त्या कटाळ्याला 33 आणि त्या देवाला 33 असे मिळून आम्ही जवळजवळ 65 ते 70 धोंडे तयार केलेले आहेत.
मस्त आता तिन्ही सांज झालेली आणि सई ट्युशनला गेलेली आहे. राणा आणि आई दोघं जण बाहेर गेलेले, त्याच्यामुळे आता मी आणि राधिका मस्तपैकी निवांत गप्पा मारत बसतो. चहा काय, चहा मगाशीच झालेला आहे.